न्यूज लाइन अचूक वेधक। कृष्णा हॉस्पिटल आणि डॉक्टर अतुलबाबा युवा मंचने कराड दक्षिण मधील दिव्यांग बंधू भगिनींसाठी कृष्णा दिव्यांग मित्र योजना सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून कृष्णा हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी गावागावांमध्ये जाऊन दिव्यांगांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले आहेत। तसेच गरजूंना व्हीलचेअर, वॉकर, काठी तसेच कृत्रिम अवयव अशा प्रकारे साहित्य मोफत उपलब्ध करून दिले जात आहे। गोळेश्वर येथील सिद्धार्थ मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात डॉक्टर सुरेश भोसले आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना विविध साहित्याचे वितरण करण्यात आले। या प्रसंगी बोलताना डॉक्टर सुरेश भोसले म्हणाले की दिव्यांगांच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या आई वडिलांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे त्यांचाही सन्मान होणे गरजेचे आहे। येत्या काळात कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी स्वतंत्र उपचार केंद्र सुरू करण्याचा विचार आहे। कृष्णा समूहाने नेहमीच दिव्यांगांच्या कल्याणासाठी प्रयत्न केले आहेत। दिव्यांगांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार उपलब्ध करून अधिकाधिक दिव्यांगांना शक्य त्या ठिकाणची नोकरीची संधीही मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमाला यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक निवासराव थोरात, कृष्णा बँकेचे संचालक विजय जगताप, कराड तालुका शेती उत्पन्न समितीचे माजी सदस्य दीपक जाधव, गोळेश्वरचे सरपंच चंद्रकांत काशीद, उपसरपंच प्रकाश जाधव, पद्मसिंह जाधव, प्रतीक जाधव, प्रशांत पाटील, प्रद्युम्न जाधव, डॉक्टर जी वरदराजुलू, डॉक्टर काशीनाथ साहू यांच्यासह मान्यवर व दिव्यांग बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। द न्यूज लाईनसाठी शिवाली पवार, कराड। द न्यूज लाईन अचूक वेधक।